सावकाश कर रे जेवण हा सकाळ सकाळ चांगलं झालंय का रस? फुगली का सगळं जमत नाही ते म्हणता येईल जमत असलं फुगत नस असे फुगतेला का जमत नस थोडस मीठ राम राम मंडळी, मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि आज वेळ आपला ट्रॅक्टर नीट करायला, ट्रॅक्टर म्हणजे रोटावेटर नीट करायला. ते फिटर येणार आहेत, ते एकदा नीट केलं की आपली शेतातली मेहनत परत आपण चालू करू. हे असं वातावरण आहे. एकंदरीत आज ऊन पडलेलं आहे, आभाळ येते आणि निघून जाते. आभाळ म्हणजे ढग, पांढरं शुभ्र जे ढग असते ते येते ते जाते. ते पावसाचं असं काही वातावरण नाही. रोज वाटतं पाऊस पडेल पण पाऊस काय पडत नाही. आपल्या म्हातारे गाईला जर आपण इथं दारात बांधलेलं आहे, कारण की दारात जे गवत आलेलं आहे ते गवत ते स्वच्छ करून टाकते, खाऊन टाकते मस्त पैकी. तर इथं काम चालू आहे आपलं. इथं भंगारवाले आलेले, त्यांना आपली ड्रीप दिली, जी जुनी ड्रीप होती बिनकामाची ती देऊन टाकली भंगारमध्ये. इथं रोटरचं काम आपलं होत आलेलं आहे. जवळ ऑइल ऑइल सील गेलं तर ते बसवलं की आलेत आपल्याकडे औषधाला. आता रोटरची फिटिंग झाली की रोटर आपला चालू करायला बिनधास्त चालू झाला. रोटावेटर आपलं नीट झाला, ऑइल सील गेलं तर ते बसवला. आपल्याला पण जमलं असतं का बसवायला, पण काय म्हणते त्याला, आपल्याला कधी आपण हे केलेलं नसतं. तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे येरागाबाळाचे काम नव्हे. ज्याची ती कामं ज्याची त्यांनी केलेली चांगली असते ती, जर दुसऱ्याने केली तर मग परत गोता खाता माणूस. तर गायींना पाणी पाजून घेऊ. आता ही गाई आहे आणि तिकडे आपली चिंगी आहे आणि म्हातारी गाय आपली घरापाशी आहे, ती पाजते पाणी. आपण ह्यांना घेऊन जाऊ. गायींना इकडे बांधलं आपण चरायला. नवीन नवीन गवत आलंय फुटून, ते मस्तपैकी खरडत बसतात. तिकडे ह्यांचं अजून रोटरचं सकाळी 8:30 वाजल्यापासून काम चालू आहे, ते अजून चालूच आहे. मला वाटतंय ते फिटर आलेलं माघारी गेले त्यांचं काम करून, अजून ह्यांचं काम राहिलेलंच आहे. काय करतात काय माहिती. ऊन तर मी म्हणायचं पडलंय. काय म्हणताय, काय करताय? काय नाही, ट्रॅक्टरचं झालं मागा नीट. हा, त्याचं ती नटाची तुटलेली आहे ते का पातेची, तेवढी बसवतो. ऊन आहे तर म्हणलं जरा विसावा बी होईल आणि कामात काम बी होईल. उन्हाचं ट्रॅक्टर गरम होतो. हा, उन्हाचं गरम होतो ट्रॅक्टर. ही जी पाती आता जी नट तुटलेली आहे ती का ती बसवतो, म्हणजे आपलं ना काम झाले. आपण पात्याची नट कशी तुटली ती बघू आता. दाखव. ही पात्याचं नट आहे, ही तुटलेलं नट आहे, ही पात खाली गेलंय त्याला. त्याला असं करावं लागतं, जागेवर आणायचं. जागेवर आणायचं म्हणजे ही असं माती उकरत चालत. आता किती लय तुटली होती आपण नवीन बसवलेली. ही तुटलंय, ह्याचा नट तुटलाय. इकडे 2-3 नाही ते आपल्याला दिसत नाहीत ह्याच्या आडनं. तर ही असं चालू आहे मित्रांनो काम. दोन नट बरेच बसवले. तिला लय लागते वाटते पण सोपं नाही. कुठलीच गोष्ट सोपी नाही. सोपी नाही. ऊन किती आहे? उन्हाळ्यातल्या पेक्षा ऊन जास्त वाटायला लागले. घ्या मग तुमचं काम करून. आपल्या ट्रॅक्टरचं दुरुस्ती करून झालेलं आहे आता. आणि जिथं मेहनत करायची तिथं जरा हिरवं चारा आहे, मग तिकडं गाईसनी निहून बांधायचा विचार आहे. म्हणजे निहून बांधावं म्हणजे खात्याला आणि मेहनत पण होईल रानाची. वाया नाही जाणार हिरवं गवत आहे. अजून 1 महिनाच परत काय सगळ्या रानानी गवतच होते ती बांध बांधोऱ्यानी. त्यांनी सोडली चिंगीला, मी पण एक गाय घेते. म्हणजे लय इकडे इकडे पळत नाही ती, नाहीतर लय त्रास देते त्या गाई सुद्धा. इकडे पळ तिकडे पडवा वडावडी करते त्या.
त्याला मी आणली असती म्हणलं एक घ्यावी तिने पण पुन्हा मग लई पळाय राडा करते हा राहू दे गाई मी घेते एक चला इकडं सरायला रिकामे सोडले त्या आणि आपला ट्रॅक्टर झाला आता एकदाशी चालू आता रानाची मेहनती करायच्यात जवळजवळ आपल्या इकडं 9.5 एकर रान आहे तेवढं आता सगळं नीट करून घ्यायचंय ही ट्रॅक्टरच काय म्हणते ते वाला होय ह्याला काय म्हणते ती एअर फिल्टर एअर फिल्टर आहे का आणि त्याच्यात धूळ बसली ती आपली या मशीनीने काढायला चालू आहे झालं का स्वच्छ झालं स्वच्छ ही एअर फिल्टर आहे ह्याच्यात रोटर चालवताना धुराळा बसतो सगळी माती बारीक बारीक सगळी धूळ ह्यात बसते त्यामुळे ट्रॅक्टरला हवा भेट जर कमी भेटली तरी ट्रॅक्टर गरम होतो त्यामुळे हे सारखं फिल्टर स्वच्छ ठेवावं लागतो कशाने स्वच्छ आपल्याकडे आहे म्हणून आपण केलं की असं ह्याच्यावर हाणलं तरी त्यातनं धूळ बाजूला निघते हाताने झटकलं तरी निघतं ना झटकलं तरी सुद्धा निघते पण आता ह्याने चांगली ह्याने आता एकदम स्वच्छ झालंय क्लीन दिसायला लागलं धूळ निघली व किती धूळ निघली बघितली ना आपला आता चांगला ट्रॅक्टर चालू झाला इतके उशीर सारखं चालू होतं ही घोटाळा निघ ती घोटाळा निघ हे कर ते कर आणि आत्ता वाजले दुपारचे बरोबर 3 आणि भरपूर ऊन लागतंय आणि ह्यांच्या डोक्याला बघा काहीच नाही नशीब डोळ्याला गॉगल तरी घातला नाही तर सगळा धुरळ आहे का त्या रोटरच्या पाठीमागचा ती सगळा डोळ्यात जातो मी आता त्यांना पाणी आणि टोपी आणली आहे ट्रॅक्टरला पाणी पाजता काय होय ट्रॅक्टरला पाणी पाजताय झालं का चालू आहे ना ही इकडलं बी घेतो आता म्हणजे ती दातूर नवीन आल्याला सगळं जाईल मरून बर 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 अवतार कसा झालाय माझा लय भारी खरं का लय भारी केस बिस केस आहेत व्यवस्थित फक्त भारी झालाय त्याला पावडर जास्त बसली हो आहे का बर अशी केस जर मोठी उच्या मोठी असती तर प्रवीण तरड्यासारखा दिसलो असतो का नाही खतरनाक तेवढी केस नाही ती ना तर चला एवढं झालं की मग झालं आबाळ आलंय का जरा जरा हाय आवाज आणि आज गर्मी पण लय होती गदमद बी आहे एवढं घेतलं म्हणजे बारीक म्हणलं घ्यायला पाळ घालू आता रोटरून घेतलेला आहे आता हाय रोटर जोडलेला खाना खाना घेऊ आता किती थोड्या ह्याच्यात होऊन जाईल मग आता ही नळ्या घ्यायच्या का इकडे परत इकडे घ्यायच्या त्यासाठी बोलून तुला हाक मारली आणि त्याला पाणी आणायला लावू मला पटकन झोपलाय ती बाई असली बर मला ऐकायला चाललं मी आणलं असत नाही बरोबर पाणी घेऊन येऊ का पहिलं बर राहू दे ही आधी करू आणि बघ पाणी आणून पटापट काम उरकायला पाहिजे आता मग काय पावसाळा लागलाय पेरण्या करायच्या का नाही घेऊ लागते गेले आणते तर ही नळे आता एवढ्यातच इकडे घेतल्या आणि तुम्हाला गंमत दाखवायची मला गंमत म्हणजे अशी आहे बघा शेतकऱ्याला कसं असतं काम कोणाही हिथं एक आहे इथं नळ्या होत्या बरं का हिथं 2 आणि ह्या वळीला असं कितीतरी असतेल इचू पण दिसणार नाही तर आता ही नळीला चिटकला जर असता तर मला लगेच दणका दिला असता ह्या इच्छाने पण मित्रांनो हे असं शेतकऱ्याचं जीवन असतं इच्छासाठी तुम्हाला मी ह्याच्या आधी पण सांगितलेलं आणि आता पण सांगतो विंचू जर चावला तर तुरटीचा खडा पाण्यात बुडवायचा आणि त्या तुरटीच्या खड्याला लागून जे पाणी येतं ते पाण्याचा थेंब डोळ्यामध्ये झेलायचा म्हणजे डोळ्यात एक एक थेंब टाकायचा दोन्ही डोळ्यात आग आग उठल थोडी पण विंचू लगेच उतरल आता बघा ही मुकजीव आहे तर मित्रांनो काय हे मुकजीव आहे ह्यांना काय कळत नाही हे बघा ह्यांना काय रानात हिंडणार हे बघा इथं काळ्या भंगार यायचो आहे नुसता हे बघा
तर बाबा जा बाबा, हे बघा कसा खवळला, त्याला धक्का लागला की अंगावर पळत येतो, हे बघा असं माझ्याकडे द्यायला लागला, हे बघा। तरी असं आहे, काळजी घ्या शेतकऱ्यांनो, जय गुरुदेव दत्त। काव ट्रॅक्टरवर सारखं दन 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 ट्रॅक्टर पुढे वाचतो, माग रोटर वाचतो, काय कानात भर होऊन जात नुसतं। झालं आपलं एक तुकडं तर उठरून, हा एक झालं, आता ही इकडलं उद्या सकाळी सकाळी घेतलं जरा घाण घोण काढ, इकडलं जेवढे अडचण आहे ना दगड तुकडं ती बाजूला काढून टाकायची, म्हणजे सगळं सरळ शेजन रुटरून घेतो। ही दारातलं चालू आहे आता, नांगरेड फिंगर टिपून परत उद्यापासून चालू करतो सगळं। अहो तिकडे मेंढर आली ती बसवायची काय आपल्या रानात? नाही नको का, नाही ते आपल्याकडे बसत नाही, ते जाऊ दे त्यांना। कुठं बसवते मसरा नाही आपलं, मग ही दान झाड झोडप मेंढर जरा ताप वर्दळ असते, जरा ताप देते ती, शेंडा खाते ती। पण त्यांची काय चुकी आहे, ते मुख जनावर आहे, ती येतं पटकन खाऊन जात, कुणाला बोलायचं कुणाला काय करायचं ते विषय नको। आपली आपली शिर्डी होती तर ती माझ्या मस्तकात बसली होती, सारखी झाडाचे शेंड खा कुठं काय खा, आपली शिर्डी सुद्धा मला नको वाटायची, खरं आहे का ना? किती तुला बोलायचं मी वैकी, तिने सहलच खाल्ली झाडाचे, झाड वाटून गेलं, झाड शेरड आणि शेंडा जर हाणला तर झाड वाढत नाही लवकर, काय विशेष उबदारी झाड ती वाढत नाही लवकर, शेंडा जर शेरडाने मारला तर। तुम्ही तर म्हणलो की मागच्या महिन्या दोन महिन्यात म्हणलं की आता मेंढर घेऊन बसवायची, नाही नाही मेंढर घेऊन असं चारा जायचं मेंढर वाल्यांसारखं येते का? तू तुझी तयारी असली तर लगेच लगेच चला बांधा बेराड बांधा, हा येतोय 7-8 मेंढर घेऊन की लगेच या गावाला की त्या गावाला, चला घ्या बरं अनावर मेंढर, ब्लॉग बनवत बनवत चला, आज इथं की उद्या तिथं, रोज नवीन 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 बघायला काहीतरी, आणि मस्त वाटेल ना फिरायला, पण फिरायला मस्त वाटेल, पण लोकांच्या शिव्या खावा लागतं, त्याची सोपं नसतं, धानाला गेली काय झाले की लोक शिवे देते, आपण त्यांना दावी लावूनच नेऊ की रस्ते लावून रस्ते रस्ते 100 मीटर कशी नेणार दावीला, तुम्ही तर म्हणलं की 10 घेऊ, 10 मीटर सुद्धा दावी लावून काय खरं असते, हाई आपल्या गायी बरायचे हिथं आपलं हरी हरी करत बसायचं का नाही, ही झाड कोण बघायचं माग, आणि ही आपला डॉन 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 आलाच आलाच आलाच, त्याला खायला टाकायचं, मग खायला असल्याशिवाय येतो का उग, आता माझ्यापाशी काय नाही सर माग सर, हा इकडे चल तुमच्याकडे येतोय बघा, आता नाही माझ्याकडे, त्याला माहित आहे खायला कोण देतय मालकीन तेवढं, तर ती तसं असत, बारक्या लेकरांचं झालं बारक्या कुत्र्यांचं झालं बाकी। तर मंडळी दुसरा दिवस उगवलाच, सकाळ सकाळची वेळ आहे, इकडं हिने चूल पेटवलेले, अजून आंघोळ झाली नाही माझी, काय नाही काय उठले ते आता शिक, एक तर उठली बाकीच्या दोन बसलेल्या आहेत, आणि आज लवकर स्वयंपाक चालू होते काय की, इकडं डॉन गट्टू डॉन लय लवकर चूल पेटवली, उशीर होतो काय, चला आज बनवायचं आहे काहीतरी। तर मित्रांनो काल व्हिडिओ आपण काय संपवला नव्हता, आजचा व्हिडिओ इथंच थांबू, परत अजून उद्या भेटू, तोपर्यंत सगळ्यांना जय गुरुदेव दत्ता।